नमस्कार मित्रांनो, उद्या 2 लाखाचं भव्य दिव्य असं ओपनचं मोठं मैदान होत आहे. या मैदानामध्ये टॉप टॉपचे पैरे झालेले आहेत. तर मित्रांनो, आता एक अजून एक बातमी कानावर येतो आहे की बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि घोटचा सरजा ही जोडी एकत्र पळणार आहे का, हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत खात्रीशीर आणि 100% सांगणार आहे. तर मित्रांनो, उद्या वार शनिवार, दिनांक 5 ऑक्टोबर रोजी भव्य दिव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं जंगी मैदान होणार आहे. माननीय अभिजित आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हे ओपनचं मैदान होणार आहे. येथे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे. प्रथम क्रमांकाला 2,11,000, द्वितीय क्रमांकाला 1,51,000, तृतीय क्रमांकाला 1,11,000, चतुर्थ क्रमांकाला 51,000 अशी मित्रांनो मोठी बक्षिसं आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे टर्निंग पॉईंट म्हणजे गट पास गाडीला 2,000 रुपये आहेत. म्हणून मित्रांनो, गट पास गाडीला 2,000 असल्यामुळे बऱ्याच गाड्या आपल्याला बघायला मिळतील. खूपच गट होण्याची शक्यता आहे. असो मित्रांनो, या मैदानाचं ठिकाण असणार आहे शेटफल कुर्डुवाडी रोड 22 तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे. तर मित्रांनो, उद्या शेटफल कुर्डुवाडी रोड 22 तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे आपला बुलढाणा एक्सप्रेस बबे आणि घोटचा सरजा 100% सज्ज झालेले आहेत. तर मित्रांनो, पैरा देखील जे सांगतात ते मित्रांनो खरंच आहे. उद्या बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि घोटचा सरजा ही जोडी उद्या माढा सोलापूर मैदानात 100% पलताना दिसणार आहे. घोटचा सरजा सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. तुम्ही बघितलं असणार बकासूरसोबत किंवा बब्यासोबत, बब्यासोबत देखील मालशिरस 161 पाटा इथे पळाला होता. इथे 1 नंबर बबे आणि घोटचा सरजा झाले होते. तीच जोडी पुन्हा एकदा उद्या माढा सोलापूर येथे पलताना दिसेल. आणि मागच्या मैदानात ट्रॅक्टरचा मानकरी आपला घोटचा सरजा बकासूरसोबत झाला होता. सध्या नावामध्ये चर्चेमध्ये असलेला नंदी म्हणजे घोटचा सरजा आणि बब्या ही जोडी उद्या मित्रांनो माढा सोलापूर येथे पळताना दिसेल. धन्यवाद मित्रांनो.